जिंतूर शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांचे निवेदन. आमच्या जिंतूर प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार जिंतूर शहरातील गत काही महिन्यापासून हुतात्मा स्मारक, शिवाजीनगर, संभाजीनगर, ग्रीन पार्क, गजानन नगर, ईदगाव परिसर, आनंद नगर या भागात सतत विजेचा लपंडाव सुरू असून या परिसरातील नागरिक जिंतूर शहर महावितरण कार्यालयाच्या या कारभाराला पुरते वैतागले असून आज या भागातील नागरिकांनी जिंतूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब बोंबळे यांच्या नेतृत्वाखाली आज महावितरणचे जिंतूर शहर शाखा सहाय्यक अभियंता डंपलवार यांच्याकडे नागरिकांना घेऊन निवेदन दिले आहे. या परिसरातील नागरिक गत काही महिन्यापासून महावितरण कार्यालयाकडे याबाबत तक्रारी देत होते. आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की लोंबकळणाऱ्या तारा आणि विजेचा पुरवठा सुरळीत करून डीपीसाठी असणारे मेंटेनन्सचे तत्काळ नियोजन करावे, अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शहरामधील मागील एक महिन्यापासून विद्युत पुरवठा खंडित होत आहे. विशेष करून हुतात्मा स्मारक, आनंद नगर, शिवाजीनगर, ग्रीन पार्क, संभाजीनगर, गजाननगर या भागामध्ये खूप प्रश्न विजेचा भिडवत आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही हुतात्मा स्मारक आनंद नगरमधील नागरिक आज सहायक अभियंता डंपलवार साहेबांना याबद्दल निवेदन दिलं आहे. आणि 8 दिवसांमध्ये यांनी जर विद्युत पुरवठा सुरळीत नाही केला त्यामध्ये विशेष करून डीपीआयचं मेंटेनन्स, किटकॅट, तिथली रोमलेल्या तारा या प्रभागामधील जर व्यवस्थित नाही केल्या तर आम्ही उपोषण करायला बसणार आहोत असं आम्ही त्यांना इशारा दिला आहे. वीज बिल भरणं 100% असून 3 महिन्यापासून लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही घरी बसून आहोत, पण आमच्याकडे वारंवार विजेचा तुटवडा, बिल भरण्यासाठी मात्र 100% आमची विद्युताची बिल भरणं आहे. आगाऊचे युनिट टाकणे, वारंवार मीटर बदलणे आणि आमच्या भागातील वरच्या विद्युतचे तार इतके खाली लटकलेले असताना 3 वर्षापासून सातत्याने आम्ही तक्रारी करून देखील यांना तोंडी तक्रारी मेसेज टाकून देखील डीपीची किटकॅट व्यवस्थित नाहीत, फ्यूज जातात, व्होल्टेजचा कमी जास्तीचा प्रभाव असल्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूचा जळण्याचं नुकसान या सातत्याने आमच्या भागातील वरिष्ठ भागातील वरच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. डीपीचे मेंटेनन्स आणि व्यवस्था यातील नागरी सुविधांमध्ये विद्युत निर्मितीच्या भरणामध्ये 100% भरणा असलेल्या भागातील नागरिकांना व्यवस्था मात्र विद्युतीची कुठलीही नाहीये. तर तुकाई मंगल कार्यालय परिसरामध्ये इलेक्ट्रिसिटीची जी व्यवस्था आहे ती एकदम बोगस झालेली आहे. इकडे आपण जर बघितलं तर नळाला पाणी आलं की 100% आमचा वीज पुरवठा खंडित होतो. आणि आमचे प्रतिनिधी अजमत पठाणसह RBM न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा.